मी संकेत कोकणच्या बलिराजा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि आपल्या कोकणी माणसाचा लाडका सण आणि जो कोकणी माणूस आतुरतेने वाट बघत असतो असा सण म्हणजेच गणेश उत्सव आणि आपण बोलतो त्याला गणपती उत्सव, कोकणाचा जिवाळ्याचा सण, तो आता हळूहळू संपन्न होतो आहे. तो म्हणजेच उद्या परवा म्हणजे रविवार अनंत चतुर्थी म्हणजे उद्या आहे. आणि कसे 5 दिवस नाही, हे 10 दिवस कसे जातात नाही कोणतेही समजत नाही. कोकणी माणसासाठी हे 10 दिवस आणि 5 दिवस खूप मोलाचे असतात, कारण वर्षातनं हा गणपती बाप्पाचा एकच सण असा असतो, तो कोकणी माणसाच्या जिवाळ्याचा आणि आवडता सण असतो. शिमगा पण असतो, पण शिमग्यापेक्षा हा गणपती उत्सव गणेश उत्सव जास्त महत्त्वाचा असतो. आपल्या व्हिडिओचा टायटल बघूनच तुम्हाला समजलं असेल की आजचा विषय काय आहे. खरं तर मग सुरुवात करूया, तो म्हणजेच गणेश चतुर्थी म्हणजे काय आणि आपण 5 दिवसाचे गणपती केले ते सुद्धा बघायला जाऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. आणि गणेशाच्या अवतारापैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी दिवसाला महासिद्धी विनायक चतुर्थी किंवा शिवा असे म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, स्थानही मोठं आहे. आणि आता गणेश आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला ते पाहू आपण थोडक्यात. पार्वती देवी जेव्हा स्नानासाठी जायचं होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते, तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली आणि मूर्तीला पारेकरच नेमले आणि सांगितले की कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वती माता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले, तोच त्या पारेकरांना म्हणजेच गणपती बाप्पाने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संस्तब्ध झाले आणि भगवान शंकरांना आधीपासूनच खूप रागिष्ट होते, त्यामुळे ते संस्तब्ध झाले. त्या पारेकऱ्याचा शीर धडा वेगळा केला आणि पार्वती देवी जेव्हा स्नान करून बाहेर आल्या तेव्हा त्यांना हे प्रकार समजला आणि पहिल्याने त्या संतप्त झाल्या. ते धडा वेगळं शीर पाहून त्याने पूर्ण ब्रह्मांड हलपून सोडले. सर्व देव अगदी ब्रह्मदेवापासून ते पार्वतींचं समजूत घालण्याचा प्रयत्न करत होतात, पण पार्वती देवी कोणाचंही काही ऐकून घेत नव्हत्या. तेव्हा शंकरदेव आपल्या ज्ञानाला आदेश दिला की पृथ्वी तलावर जा आणि सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शीर कापून घेऊन या. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्यांना हत्ती दिसला. गण त्याचा शीर घेऊन आले. भगवान शंकराने त्याचा शीर पुतल्याला लावला आणि त्या मूर्तीला जिवंत केले. गणपती बाप्पा हे पार्वतीचे मानसपुत्र, गण म्हणजेच हत्ती, आनंद म्हणजेच मुख म्हणजेच गजानन होय, हे या गणपती बाप्पाला नाव पडले. शंकरदेवाने गणाचा ईश म्हणजेच देव म्हणून गणेश नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता, त्यामुळे या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटली जाते आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे त्या दिवसाला पूजन करतात. मित्रांनो, तुम्हाला गणेश चतुर्थी म्हणजेच काय ती समजलेच असेल. आणि आत्ता आपण जाऊया आमचे आपले गणपती विसर्जन केले तिकडे विसर्जन घाटावरती. आपण आलो आहे आता देवलाच्या मालावर आणि समोर बघताय ते मोठं हुमराचं झाड म्हणजे आमच्या गावचं मंदिर आहे धाराई जाखमता. आणि इकडे आमचे सण आहे, ती भात शेती बघा जोमाने त्यांच्या वरती आले, जणू काय हात जोडून वरती आलेत बघ अंकुर. ही पूर्ण भात शेतीमध्ये नाचणे आहे आणि हा इथून सर्व देवळाचा माल लागतो बघा, देवळाचा माल असे बोलतात. आणि हा आपला मंदिर धारे जाखमातीचा. ओ अक्कू, आपण आलो आता वेतालवाडीत आणि आमचा हा वेताल मंदिर आहे. समोर बघताय तो मंदिर, सुंदर अशी मूर्ती आहे. आपण आता मेन रोड आलो आणि हा रोड भडवला जातो आणि हा इकडे दापोली खेड आणि समोर छोटंशांचं घर. समोर सूर्यदेव खूप तापलेले आहेत, ऊन बघा इथे आहे. जे आतुरतेने आपण वाट बघत होतो म्हणजे विसर्जन घाट, तो हा आमचा मठ याला बोलतात आमच्याकडे. काही पुरातन काळापासून ह्याचा वारसा आहे साधू संतांचा इथे. आणि तुम्हाला तिथे बघितल्यावर तुम्हाला समजेल की ह्याला मठ का बोलतात.
बँकेसमोरच गणपती विसर्जन झालं आहे. जेवढ्या शाडू मातीच्या मूर्त्या होत्या तेवढ्या विरघळल्या आहेत, आणि जेवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या म्हणजे पी ओ पीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत्या त्या अजूनही आहेत. दोन दिवस झाले फक्त त्यांचा कलर गेला आहे, आणि जे वरचा मऊ किंवा ठिसूल भाग होता ते गेला आहे. पण इकडं मुंबईसारखं आमच्याकडे दृश्य बघायला नाही भेटणार, समुद्राच्या कडेला किंवा असं कुठेही दिसणार नाही. मुंबईला जर बघितलं तर त्यांचे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे अवयव काय काय समुद्राच्या अगदी कडेलाच, म्हणजे पर्यटकांचे काय काय पायाखाली सुद्धा येतात, तेवढी बेकार परिस्थिती मुंबईला आहे. त्यामुळे जेणेकरून जेवढा होईल शक्य तेवढ्या शाडूच्या माती वापरा, कारण त्या शाडूच्या मातीला भारी भारी तर 1 ते 1.5 दिवस लागतो आहे विरघळायला. यांच्या आता मोठी मूर्ती असल्याने तिला 2 ते 3 दिवस लागले. इथे समोर बघता ही मोठी मूर्ती इथे आहे बघा समोर, ही अजूनही थोडीफार आहे ती आहे, ती विरघळले. मी तुम्हाला का बोललो ह्याचा साधू संत संतांचा मठ बोलतात, तर हे समोर तुम्ही बघताय छोटे छोटे मंदिरसारखे त्या कातलामध्ये कोरलेले आहेत बघा. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की इथे साधू संत पहिले राहायचे, तपस्या करायचे, आणि तिथे त्यांचं जीवन राहणीमान असायचं त्यांचं. सुंदर असं ठिकाण आहे हे, आणि एकदम शांत आहे. आणि कित्येक कालापासून इथेच आमचं गणपती विसर्जन होतो दोन्ही गावाचं. प्लास्टर ऑफ पॅरिससुद्धा विरघळतो पाण्यामध्ये, पण त्याला खूप टाईम लागतो, 1 ते 2 आठवडे लागतात, महिनासुद्धा लागतो. पण आमच्याकडे इथे कोणीही आता हात लावायला येणार साधारण ते. मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, आणि तुम्ही जर आपल्या कोकणच्या बलिराजा या मराठी यूट्यूब चॅनलला जर नवीनच भेट दिली असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईटची नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत विश्रांती घेऊ, धन्यवाद.